वेलकम ऑल ऑफ यू टुडे वी आर लर्न गोइंग टू द प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट टू अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा असणारा हा प्रॅक्टिस सेट आपण सोडवतोय पहालेकरांनो हे जर तुम्ही हा प्रॅक्टिस सेट केला तर तुमचे आजच तीन मार्क क्लिअर होतील कारण तीन मार्काला एक क्वेश्चन याच्यावर विचारलाच जातो मग तुम्हाला ह्याचा सराव आवश्यक आहे आणि हे खूप इझी आहे म्हणून इझी घेऊ नका कारण एकदा सोडवल्यानंतर तुम्ही ह्याच्याकडं पाहत नाहीत कारण हे खूप सोपं आहे आणि परीक्षेमध्ये आम्हाला अनुभव आहे पेपर ज्यावेळेस आम्ही तपासतो त्यावेळेस नेमकं सगळ्या मुलांचं ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शनचेच एक्झाम्पल चुकलेले असतात त्याला कारणही तसंच आहे कारण खूप सोपं आहे म्हणून आम्ही एकदा का, एक का शाळेत शिकलोत की त्याचा कधीच सराव होत नाही मग ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन ही असा टॉपिक आहे त्याचा सराव आवश्यक आहे त्याची ॲक्युरसी त्या ठिकाणी प असणं आवश्यक आहे कधी आहे ज्यावेळेस तुम्ही रिवाइज करतात रिकॉल करतात सराव करतात सगळ्यात महत्त्वाचा सराव मग तुम्हाला सराव असेल तर हे प्रश्न पैकीची मार्क पैकी मार्क म्हणून देतात पहा बरं आता मी काय स्टेप लिहिणार नाही आणि विद्यार्थी मित्रांनो मी जे मापक घेणार आहे ते मापं तुम्ही म्हणता सर यांनी एवढं सांगितलं आहे थ्री पॉईंट टू तुमचं एवढं कसं हे मला फळ्याला अनुसरून असणारं माप मी घेतो आहे तुम्ही पट्टीच्या साह्याने मोजूनच मापं घ्यायचे आहेत अलं का लक्षात आता पहा प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट वनमधलं पहिलंच एक्झाम्पल आहे काय कन्स्ट्रक्टँज कन्स्ट्रक्ट टू काय बा कन्स्ट्रक्ट अटँजंट टू द सर्कल विथ सेंटर पी सेंटर पी आहे रेडियस काय आहे थ्री पॉईंट टू सेंटीमीटर ॲट एनी पॉईंट यम ऑन इट यम पॉईंट कुठं आहे सर्कुलर आहे अगोदर सर्कल काढायचं आहे सेंटर काय आहे पी आहे रेडियस किती आहे थ्री पॉईंट टू आहे पहा बरं ह्या ठिकाणी एक सर्कल आपण काढतो आहेत एका बाजूला जागा ठेवावं लागते आणि यूजिंग सेंटर ऑफ सर्कल काढा विदाउट युजिंग सांगितलं नाही मग सगळे सोपे मेथड युजिंग सेंटर ऑफ सर्कल या ठिकाणी थ्री पॉईंट टू माप घ्यायचं आहे थ्री पॉईंट टू माप घेतलं मोजून परफेक्ट आणि नंतर हे माप घेतल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही काय काढायचं आहे सर्कल कन्स्ट्रक्ट करायचं आहे पहा हे सर्कल व्यवस्थित कन्स्ट्रक्ट करायचं आहे पहा एकदम व्यवस्थित सर्कल तुम्ही कन्स्ट्रक्ट करायचं बाकी काही नाही ओके सर्कल काढलं सेंटर ऑफ सर्कल नेम इज पी इज द सेंटर ऑफ सर्कल नेक्स्ट के कोणता पॉइंट आहे यम पॉईंट इज ऑन द सर्कल कुठंही घ्या इथं घ्या कुठे इथं ही घ्या कुठंही घ्या असं काही नाही इथंच घेतला पाहिजे पॉईंट यम इज ऑन द सर्कल हा पॉईंट कुठे सर्कलवर आहे आता तुम्हाला काय करायचं आहे ह्या यम पॉईंटमधून जाणारी टँजंट काढायची आहे ओके आणि मग काय करायचं पी आणि हा यम पॉईंट सेंटर आणि यम पॉईंटमधून ट्रान्सफर होणारा जाणारा ह्या ठिकाणी काय काढायचं आहे रे काढायचं आहे असं लांब काढायचं काही ना रे काढला आता परफेक्ट काय करायचं आहे यमच्या ठिकाणे परपेंडिक्युलर टाकायचा आहे कसा कारण टँजंट इज परपॅन्डिक्युलर रेडियस काय करायचं आहे सगळ्यात साधं सोपं एक यमोरटोक ठेवायचं एकदम क्लिअर सेंटर एवढंच अंतर घ्या जाऊ द्या चला लक्षात ठेवण्यासाठी किती अंतर घ्यायचं आहे सेंटर एवढं अंतर घ्या घेतलं का एवढं पापी एवढं अंतर घेतलं आणि इकडं अशा पद्धतीने काय करायचं आहे कंश करायचा आहे केला ओके आता हे सेंटर आणि हे कंस हे आहे ना ह्या दोन्हीमध्ये जेवढं अंतर आहे त्या अंतरापेक्षामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे अर्ध्यापेक्षा जास्तच घ्यायचं आहे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला असा कंश करायचा आहे आणि सुद्धा असा कंस करायचा आहे अंतर चेंज होऊ द्यायचं नाही आणि मग हि ठेवायचं आहे आणि हि असा कंस आणि ह्या ठिकाणसुद्धा असा कंस आणि हे झाल्यानंतर ह्या दोन्हीमधून ह्या दोन कंस जिथे इंटरेस्ट झालेत त्याच्यामधून जाणारे असे काय काढायचे रे एक लाईन काढायची दिस लाईन इज अ टँजंट ऑफ दिस सर्कल पहा ही लाईन परफेक्ट एकाच ठिकाणी छेदली आहे देअर लाईन यल इज अ टँजंट ऑफ द सर्कल ॲट पासिंग थ्रू ॲट अ पॉईंट यम यमधून जाणारी ही टँजंट झाली क्लिअर क्वेश्चन नंबर टू काय दिलं आहे पहा ड्रॉ अ सर्कल अप रेडियस टू पॉईंट सेवन सेंटीमीटर नेक्स्ट टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट कुठे पहा बरं आता क्वेश्चन नंबर टू आपण पाहिला आहे पहा ह्या ठिकाणी काय काढायचं आहे रेडियस टू पॉईंट सेवन असणारं सर्कल काढायचं आहे टू पॉईंट सेवन रेडियस घेतली पहा ह्याच्यामध्ये सर टू पॉईंट सेवन सेम तसंच आहे टू पॉईंट सेवन ह्या ठिकाणी रेडियस घेतली आणि अशा पद्धतीने काय काढतो आहे मी सर्कल काढतो आहे पहा हे इज सर्कल हे काय आहे सर्कल आहे आणि त्यांनी विदाऊट युजिंग सांगितलं आहे म्हणून आपण काय करायचा या ठिकाणी सर्कल सेंटरचा वापर करायचा याला नाव काही द्या नाही सांगितलं आपण मनाने नाव दिलं ओ इज द सेंटर ऑफ सर्कल अँड पॉईंट काय हितं वाटलं तर काय घेऊत पॉइंट आर घेऊत नाव नाही दिलं पॉईंट आर इज ऑन द सर्कल आपण प परफेक्ट सरळ घ्या कुठेही घ्या मी आटकून घ्या ठिकाणी तिरकं घेतलं आहे ह्याच्यामधून जाणारी या ठिकाणी काय काढायचं असा रे काढायचा आहे हा रे काढला ओके रे काढल्यानंतर आता काय करायचं पहा बरं आता काय आरवर ठेवायचं आहे सर सेंटर एवढं अंतर आहे तेच घ्यायचं आहे आणि इकडं असा काय करायचं आहे कोंस करायचा आहे केला नंतर सेंटरवर ठेवायचं अंतर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर अर्ध्यापेक्षा जास्त घेतलं वर असा कंस करायचा आहे आणि खालीसुद्धा असा कंस करायचा आहे संपलं आणि नंतर तेच माप ठेवायचं ह्या कंसावर ठेवायचं आहे असा कंस आणि इकडं असा कंस एकदम सोपा आहे संपलं काहीच अवघड नाही आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे ओके हे जोडलं की ह्या ठिकाणी हे कशातून पास होतं आहे पा ह्याच्यातून पास होईल ओके

See 3.6 centimeter. Draw a circle. Upper radius 3.6 centimeter. Okay. Next. Draw a tangent to the circle at any point on it. पॉईंट कुठं आहे सर्कलवर आहे परत काय दिलं आहे विदाऊट यूजिंग द सेंटर विदाऊट युजिंग द सेंटर ह्या पद्धतीने तुम्हाला हे काढायचं पण एकदा क्वेश्चन ह्या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्या काय दिलं आहे ड्रॉ सर्कल पा ड्रॉ अ सर्कल ऑपरेडेज थ्री पॉईंट सिक्स सेंटीमीटर ड्रॉ टेंजेंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाउट यूजिंग सेंटर ऑफ सर्कल एकदम इझी क्वेश्चन आहे हा काय करायचं आहे सगळ्यात अगोदर सुरुवातीला एक सर्कल काढायचं आहे आणि रेडियस किती घ्यायची आहे टेक रेडियस थ्री पॉईंट सिक्स पट्टीच्या साह्याने तुम्ही ह्या भाषेमध्ये किती रेडियस घ्या थ्री पॉईंट सिक्स रेडियस घ्या मोजून घ्या परफेक्ट आता तुम्ही म्हणता सर तुमचं एवढं मोठं सर्कल सर, सर आहे अरे तुम्ही मोजून घ्या तुम्हालाच दिसण्यासाठी वगैरे मी अशा पद्धतीने मापं घेतलेत पहा एक सर्कल काढायचं आहे त्याची रेडियस किती घ्यायची आहे थ्री पॉईंट सिक्स सेंटीमीटर पहा थ्री पॉईंट सिक्स सेंटीमीटर रेडियसचं अशा पद्धतीने मी हे सर्कल कन्स्ट्रक्ट केलं आहे ओके रेडियस हा आहे सेंटर ओके ह्या सेंटर आहे पण त्यांनी काय सांगितलं आहे टँजंट काढायची आहे बट विदाऊट यूजिंग सेंटर ऑफ सर्कल हे करायचं आहे आता कुठेही एक सर्कलवर एक पॉईंट घ्या हा त्या ठिकाणी आपण एक पॉईंट घेतला नेऊन काय नाव देत त्याला द पॉईंट यम ह्या यम पॉईंटमधून जाणारी तुम्हाला टँजन काढायची आहे तुम्हाला सांगितलं आहे काय करायचं आहे यम पॉईंटमधून जाणारी टँजन काढायची आहे कुठेही दोन पॉईंट घ्यायचे यल इथं एक आणि हिथं एक दोन पॉईंट घ्या ह्याला नव द्या यल आणि ह्याला काय म्हणा यन ओके आपल्याला टँजन कशातून काढायची आहे पॉईंट यममधून काढायची आहे हे एक ड्रॉ करून घ्या हा मेक एक ट्रँगल हा एक ट्रँगल तयार झाला हा ट्रँगल काय झाला तयार झाला आता आपल्याला ह्या ठिकाणी यम पॉईंटमधून जाणारी टँजंट कन्स्ट्र करायची आहे त्याच्या लांब असणारे अँगल पाहायचे कोणतं आहे एक तर यन किंवा यल पा मग हिथं जेवढा अँगल आहे तेवढा हिथं करा किंवा हिथं जेवढा अँगल तेव्हा हिथं करा पहा लक्षात ठेवा हा अँगल घेतला तर कुठं करायचा आहे त्याच्या ऑपोजिट असणारी जी साईड आहे त्याच्या पुढं म्हणजे इथं करायचं म्हणजे एक ह्या साईड एक आपण घ्यायची या एक आर्म ही साईड असेल किंवा ह्या ह्या अँगल करायचा असेल तो कुठं करायचा ह्या ठिकाणी अँगल बनवायचा आता आपण हा एन अँगल आहे एन एवढाच अँगल इथं तयार करणार आहेत कसं करणार आहेत ड्रॉ कन्स्ट्रक्ट द कॉन्ग्रंट अँगल पहा ह्या ठिकाणी काय करायचं एनवर टेक ठेवायचं आहे अंदाजे अंतर घ्यायचं आहे किती घ्या इथं असा कंस करायचा इथं असा काय करायचा कंस केला का अंतर चेंज न होऊ देता उचलायचं आहे वर आणि परफेक्ट हँगलच्या समोरची साईड काय एल एम आहे त्याला इंटरसेट करून त्या अशा पद्धतीने मोठा काय करायचा आहे कौंस करायचा केला त्याच्यानंतर ह्या दोन कंसामध्ये जे अंतर आहेत ते घ्यायचं आहे पा हे पा कमी जास्त केलं आहे परफेक्ट घ्यायचं आहे आणि उचलायचं आहे इथं ह्या साईडला इंटरसेट झालं ह्याच्यावर ठेवायचं आणि अशा पद्धतीने हे कौस करायचा आहे आणि मग जिथं छेदल तो छेदणारा बिंदू आणि हा यम पॉईंट कोणता दिस पॉईंट यम यांच्यामधून पास होणारी एक लाईन काढायची अँड दिस लाईन इज नोन ॲज टँजंट ऑफ अ सर्कल हा टँजंट आहेस वाटलं ह्याला नाव दू ती यल किंवा यल इज अ टँजंट ऑफ सर्कल कशी कन्स्ट केली विदाऊट युझिंग सेंटर सेंटरचा कुठेही वापर केलेला नाही क्लिअर ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर काय सांगितलं आहे पहा बरं ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस थ्री पॉईंट थ्री सेंटीमीटर ड्रॉ अ कॉट पी क्यू ऑफ लेंथ सिक्स पॉईंट सिक्स सेंटीमीटर ओके ड्रॉ टँज टू द सर्कल ॲट अ पॉईंट पी अँड क्यू राईट युअर ऑब्झर्वेशन राईट युअर ऑब्झर्वेशन हे तुम्हाला ऑब्झर्वेशन तुम्हाला काय करायला सांगितलं आहे लिहायला सांगितलं आहे बाकी काही नाही आहे पहा बरं आता तुम्हाला त्या पद्धतीने काढायचं आहे एक सर्कल काढायचं आहे पहा ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस काय ह्या ठिकाणे रेडियस किती असणार थ्री पॉईंट थ्री सेंटीमीटर असणार एक सर्कल आपण काढून घेऊत सुरुवातीला एक सेंटर घेऊत सेंटरला काय नाव द्यायचं आहे सांगितलं आहे का काहीच नाही सांगितलं मग एक किती अंतर घ्यायचं आहे थ्री पॉईंट थ्री माप घ्यायच्यात आणि थ्री पॉईंट थ्री मेजर घेऊन अशा पद्धतीने पहा थ्री पॉईंट थ्री घेऊन अशा पद्धतीने काय करायचं आहे सर्कल कन्स्ट्रक्ट करायचं आहे प एकदम सावकाश एक घसरत आहे त्याच्यामुळं मी सावकाश काढतो आहे तुम्ही वहीवर काढत असताना तुम्हाला अडचण येणार नाही आहे हे सर्कल काढलं ओके सेंटर आहे सर्कलचा ओ त्याच्यानंतर काय ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस थ्री पॉईंट थ्री सेंटीमीटर ड्रॉ केलं संपलं क्लिअर ड्रॉ अ कॉड ड्रॉ अ कॉड पी क्यू ऑफलेन सिक्स पॉईंट सिक्स सेंटीमीटर एक कॉर्ड काढायची आहे पण त्याची लांबी किती आहे सिक्स पॉईंट सिक्स सेंटीमीटर मग कुठंही एक बिंदू घ्यायचा आहे पी घेतला इथं काय घेतला पी आणि एक कॉर्ड काढायची आहे कितीची थ्री सिक्स पॉईंट सिक्स कंपास घ्यायचं आहे किंवा पट्टीच्या साह्याने कंपासच्या साहाय्याने बघा कंपासमध्ये सिक्स पॉईंट किती सिक्स अंतर घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये सिक्स पॉईंट सिक्स घ्या किंवा पट्टी अशी ठेवा आणि हिथून पहा अशा पद्धतीने सिक्स पॉईंट सिक्स पॉईंट कुठे येतं आहे हे शोधा परफेक्ट सिक्स पॉईंट सिक्स इथं येईल इथं असं शोधा ओके शोधा नाही तर ह्या कंपासमध्ये सिक्स पॉईंट सिक्स अंतर घ्या ह्या कंपासमध्ये पहा आता सिक्स पॉईंट सिक्स म्हटलं तर ही पट्टी आहे पट्टीमध्ये अंतर मोजा सिक्स पॉईंट सिक्स अंतर घ्या ओके घेऊन ह्या पीवर ठेवा आणि जिथं त्या ठिकाणी इंटरसेट करतं इथं सिक्स पॉईंट सिक्स इथं आला जिथं इंटरसेट होतं आहे तिथं नाव द्या काय क्यू दिस इज क्यू ह्याला काय नाव द्या क्यू न्या नाव द्या आणि ही जोडा ही काय झाली द कॉड पी क्यू ही झाली कॉड पी क्यू आणि किती लांबी झाली ही कॉड पी क्यू झाली कॉड पी क्यू झाली आणि सिक्स पॉईंट सिक्स सेंटीमीटर कॉड पी क्यू पासिंग दूर सेंटर सेंटरमधून पास झाली म्हणून दिस कॉर्ड पी क्यू इज नोंद आहे डायमीटर पा बरं ही सेंटरमधून पास झाली म्हणून ह्याला डायमीटर म्हणतात कॉड पी क्यू इज कोल्हायच डायमीटर एक ऑब्झर्वेशन मिळालं कॉड पी क्यू इज डायमीटर ओके आता तुम्हाला काय काढायचं आहे ड्रॉट एन्ज टू द सर्कल पॉईंट्स पी अँड पॉईंट क्यू पॉईंट पीमधूनही टेन्शन काढायची आणि क्यूमधूनसुद्धा टेन्शन काढायची पॉईंट पीमधून कशी काढणार आणि क पॉईंट क्यूमध्ये कशी काढणार हे तुम्हाला माहीत आहे काय करायचं दोन्हीतून टँशन काढायची तर ही काय समोर असं वाढवायचं वाटलं तर चां टँजन काढणं आपण शिकलो पॉईंट हा पॉईंट पी कुठे आहे सर्क्युलर आहे सर्क्युलर असताना कशा पद्धतीने टँजिन काढायची ही आपण शिकलो विदाउट युजिंग सेंटर अँड युझिंग सेंटर आता काय करायचं आहे ह्या पीवर टोक ठेवायचं आहे माप किती घ्यायचं आहे सेंटर एवढं घ्या कमी घ्या किती घ्या ओके पण जास्त कुठं नको म्हणून सेंटर एवढं माप घेतलं पीपासून सेंटर एवढं घेतलं इकडं अशा पद्धतीने काय केला कौंस केला आता काय करायचं आहे पी बिंदून काढायचं आहे ह्याच्यावर टोक ठेवायचं आहे अंतर अर्ध्यापेक्षा जास्त घेतलं का वर असा कौंस करायचा आहे ख खा, आणि खालीसुद्धा असा कंस करायचा अंतर चेंज होऊ न देता उचलायचं आहे ह्या कंसावर ठेवायचं आहे असं आणि ह्या पद्धतीने इकडं अशा पद्धतीने पहा ओके आणि हे जोडून घ्यायचं आहे पावर हे जोडा आणि हे जोडल्यानंतर पावर हे परफेक्ट कुठून पास झालं आहे हे ह्याच्यातून पास झालं आहे आणि दिस इज नोन ॲज टँजेंट पासिंग थ्रू द पॉईंट काय सीमधून ह्या ठिकाणी ही टँजंट पास झाली आहे कशामधून ही टँजंट सीमधून पास झाली ह्याला नाव देऊत काय यल टँजंट यल नेक्स्ट आपल्याला टँजंट काढायची कशामधून पास होणार हे क्यूमधून हे क्यूवर टोक ठेवा अंतर सेंटर एवढं घ्या किंवा कमी घेतलं तरी चालतं असं काही नाही पण खूप बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी नको म्हणून आपण सेंटर एवढं घेतोय आणि इकडं असं काय करायचं आहे कंस करायचा आहे नंतर सेंटरवर ठेवायचं आहे नंतर अर्ध्यापेक्षा जास्त अर्ध्यापेक्षा जास्त वर असा कंस मोठा खालीसुद्धा असा कंस उचलायचं टोक ह्याच्यावर ठेवायचं आहे असा कंस आणि खालीसुद्धा असा कंस पण कंस आपण छोटा आखला होता त्याच्यामुळं आपल्याला डबल आखावा लागला त्याच्यामुळं कंस आखताना मोठाले आखायचे क्लिअर पहा आता ह्याच्यातून जाणारे पा हे दोन जोडायचे आहेत हे दोन जोडा हे दोन जोडल्या तुमच्या क्लियर लक्षात येईल ही टेंजंट झाले पासिंग टू द पॉइंट क्यू आता ऑब्झर्वेशन पा पी क्यू मोजा पी क्यू सिक्स पॉईंट सिक्स आहे ऑब्झर्वेशन काय ह्या ठिकाणी कॉड कॉड पी क्यू इज काय डायमीटर डायमीटर ऑफ अ सर्कल ओके अँड बिकॉज काय कॉर्ड पासिंग टू द सेंटर फेन कॉड पासिंग टू द सेंटर देअर फॉर द कॉर्ड इज नोन ॲज डायमीटर स्टेप तुम्ही लिहू शकतात त्यानंतर हे पहा बरं ह्या ठिकाणी होणारा अँगल नाईन ह्या ठिकाणी होणारा अँगल नाईन्टीचा आहे म्हणून देअर फॉर दिस टू कॉर्ड्स आर पॅरल टू सॉरी या दिस टू टँजेंट्स आर पॅरल टू इच ऑदर पहा टँजेंट्स टू टँजेंट्स टू टँजेंट्स पासिंग थ्रू कशापासून कशामधून पासिंग थ्रू पॉईंट पी अँड अँड क्यू आर पॅरल टू इच ऑदर आर पॅरल टू इच ऑदर दिस टू टेन्शन्स आर पॅरल टू इच अदर हे ऑब्झर्वेशन झालं अशा पद्धतीने फोर क्वेश्चन आपण आज कंप्लीट केलेले आहेत एकदम इझी क्वेश्चन आहेत पुढचे क्वेश्चन ह्या ठिकाणी आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ फक्त सराव करा हेच तुम्हाला आहे कारण जॉमेट्री कन्स्ट्रक्शनचा सरावच महत्त्वाचा आहे ज्याचा सराव क्लिअर त्याला मार्क पैकीची पैकी, पैकी म्हणजे सातपैकी सात मार्क मिळतात पण सराव नसेल तर सोपं असूनही तुमचे मार्क जातात सराव करा बस थांबवत sarawanna bai